देशपांडे सर बोलते हैं कि जब जब भी मैं हमीद को मिलता हूँ तो मुझे लगता है कि मैं एक वॉरियर को मिल रहा हूँ, तो ये मुझे लगता है ट्रूली वाज अ वॉरियर. सोशल रिफॉर्मर, राइटर एंड संयुक्त सोशलिस्ट पार्टी एक्टिविस्ट हमीद उमर दलवाई वॉज क्लीन शेवन ऑन प्रिंसिपल. He felt beards were community emblems for Muslims, much like the caste marks flaunted by some Hindus in a secular society. मी नमाज पढ़त नहीं, उपवास करत नहीं, कारण हे ईश्वर निर्मित नसून महम्मद निर्मित आहे असे मी मानतो. आणि तरीही मी मुसलमान आहे, कारण मी मुस्लिम समाजात जन्माला आलो आहे. जगामध्ये कधीही तलाक पीडित महिला एकत्रित आल्या नव्हत्या, त्यांनी आपले गारहाणं वेशीवर टांगलं नव्हतं, ते प्रथम मुंबईला झालं. हमीद भाईंची जी पहिला मोर्चा आहे तो संवैधानिक अधिकारांसाठीच होता, ह्याच्याकडे आज आपण खूप लक्ष देण्याची गरज आहे. मैं समझ सकता हूँ कि हमीद दलवाई का नाम हमने बचपन में क्यों नहीं सुना था, या एडोलेसेंस में भी, अलीगढ़ यूनिवर्सिटी में भी मैं पढ़ा, सिर्फ इतना मैंने सुना उनके बारे में कि वो आया था, उसको हमने भगा दिया. दलवाईला विरोध होण्याचं कारण कोणतं होतं? मी कारण आम्ही तिथं जर असल्यामुळे लावून तर लोकांना विचारलं का म्हणून असं काय 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 बिघड आहे, त्यांचा प्रश्न आहे. तेव्हा ते काय म्हणत होते? ते म्हणत होते की त्या हा प्रश्न आहे आम्ही मान्य करतो, पण आम्ही धर्माची चिकित्सा होऊ द्या. अब जैसा वाजपेयी जी ने कहा कि हिंदुओं को भी एक हमीद दलवाई चाहिए, लेकिन द फैक्ट इज कि हिंदुओं को अगर हमीद दलवाई जैसा मिल गया तो उसको भी उतनी ही गालियां पड़ेंगी. ना मारेंगे ना हमीद साहब को, हाँ मार डालेंगे. नरेंद्र दामोदर को मारे ना, पानसरे साहब को मारे ना, लेकिन फिर भी जरूरी है ऐसा कोई आना.